येशू आपल्या खांद्यावर कुरसाचे भारी ओझे घेतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो. यहुदी लोकांनी लाकडाचा एक वजनी क्रूस तयार करून येशूच्या घायल खांद्यावर दिला, तरी येशू मागे सरला नाही. त्याने पुढे जाऊन मोठ्या हौशेने व प्रेमाने तो क्रूस आपल्या खांद्यावर घेतला आणि माणसाकरिता त्यावर मरायला कालवारी डोंगराकडे चालू लागला. तो मोठा क्रूस येशूला किती वजनी व त्रासदायक वाटला असेल. चिंतन. हे येशू, तो भारी क्रूस म्हणजे माझ्या पापांचे ओझे आहे. खरोखर तो क्रूस माझ्या खांद्यावर देऊन त्यावर मला ठार करणे अगदी न्याय आहे. परंतु तू माझ्यावरील प्रीती मुले तो क्रूस स्वतः वाहतोस, म्हणून मी तुझे आभार मानतो आणि यापुढे पापरूपी क्रूस मी तुझवर लादणार नाही, असा माझा दृढ निश्चय पाळण्यास तुझी मदत मागतो. आमेन. हे प्रभु आमावर दया कर. हे प्रभु आमावर दया कर. बरी आणि नावाजले घरी ज्या देवाचे पुत्रान घेऊन अंगानी मास माणसाच नितल माऊलीचे कुशीन देवलाय सर्गाव श्यामा मधी भासवाला मूल पाप आणि नाव हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. लजार करूया एक आमचे बापा एक परमेश्वर तुला, त्या साऱ्यापासून जे कोण वागतान दऱ्याचे पाण्यावर काकी सोम्यानं घ्यावं त्यांना सुखे वाटेन आणि पोचवाव सलामत इच्छिलेले बंदराला. उठा तुमचे निधनशी आठवणी लजार करा. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभु तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू.